द युनिक अकॅडमी पुणे सोलापूर शाखेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील यशवंतांचा सत्कार समारंभ थाटात पार पडला. द युनिक अकॅडमी पुणे शाखा सोलापूरच्या वतीने रविवार दिनांक 12 मे 2019 रोजी UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षात 2018 मध्ये यशस्वी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील यशवंतांचा सत्कार समारंभाचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस, सोलापूर ग्रामीणचे परीक्षाविधी IPS अधिकारी नितीन बगाटे, सोलापूरचे पोलीस उपायुक्त बापू बांगर तसेच सिनेट सदस्य ऍडव्होकेट अमोल कळके हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनिक अकॅडमीचे प्राध्यापक नागेश घावाने यांनी केले. स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात करण्याच्या अनुषंगाने सोलापूर शाखेच्या वतीने हा समारंभ व मार्गदर्शनाचे आयोजन युनिकच्या वतीने केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी PSI पदी निवड झालेल्या शरद खाटमोडे, राकेश नलावडे, अरविंद कुमार बिराजदार, संजय तांबवे, अनुराधा मेहर, रुपाली काळे, आरती जाधव, राजेश मासाळ तसेच ASO पदी निवड झालेले महेश बेंडगे या सर्वांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यशवंतांनी आपल्या अनुभव कथनाच्या माध्यमातून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेतील आपल्या यशाचा प्रवास उलगडला व या प्रवासात साथ देणारे पालक, मित्र व मार्गदर्शक यांचे आभार मानले. या कार्यक्रमावेळी कुलगुरू डॉक्टर फडणवीस म्हणाल्या, आता पर्यंत सगळी खूप जोशपूर्ण भाषण आणि अक्षरशः अशा सगळ्या विद्यार्थ्यांमधून आमचा झालेला प्रवास की ज्यांना खरोखर पुढे यायचं आहे तेव्हा एक पहिलेच मी कन्क्ल्युजन सांगून देते आणि मग मी माझ्या मूळ मुद्द्याला येते की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं ताट वाढलेलं आहे आणि मग तुम्हाला पुढे जायचं आहे त्याच्याकरता यशाची पायरी सोपी असते. पण ज्यांच्या पूर्ण कार्यामध्ये किंवा जे काही त्यांना करायचं आहे त्याच्यामध्ये काटे असतील, त्याला एक एक वेचक दूर करायचं असेल, पुढे जायचं असेल, त्यांना मात्र जी जिद्द असते त्याला कोणीही थांबवू शकत नाही असे आज सगळे तुम्ही इथे उपस्थित असलेल्या लोकांचं मी अतिशय पहिले कौतुक करते. कारण कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात. ज्याचं ताट चांदीचं आहे त्यालाही करावं लागतं, सोन्याचं आहे त्यालाही करावं लागतं आणि ज्याच्याकडे ताट नाही आहे त्यालाही करावं लागतं. पण कष्ट करत असताना ती जाणीव की मला काहीतरी ध्येय आहे, मी ध्येय वेडा किंवा वेडी आहे हे करणं हीच खरं जिद्द आणि तीच यशाची पायरी आहे हे आत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिली. यावेळी बापू बांगर म्हणाले, खऱ्या अर्थानं जर पाहिलं आज तुम्ही जर तुमच्या भूतकाळामध्ये डोकावला, थोडस फ्लॅशबॅक मध्ये गेलात, तुम्ही बालपणापासून जर बघितलं तर तुमची प्रत्येकाची अशी एक स्पेशल स्टोरी आहे. त्या स्टोरीचे तुम्ही हिरो आहात, त्या स्टोरीच्या तुम्ही हिरोईन आहात. आणि जसं पिक्चरमध्ये आपण बघतो की हिरो हिरोईन यांना खूप स्ट्रगल करायला लागतो, खूप मेहनत घ्यायला लागते, परंतु ते कुठल्याही संकटामध्ये न डगमगता स्ट्रगलमध्ये कायम नेटाने प्रयत्न करतात. त्यांच्यातली नैतिकता ते कधीही लोप पाहू देत नाहीत, प्रयत्नांमध्ये ते कुठेही कचरत नाहीत. आणि त्याचा परिणाम जसं पिक्चरमध्ये आपण बघतो की शेवट गोड होतो, त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला हे यश आपल्या अतिवाशा कष्टांमधून प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण सर्व आजच्या या कार्यक्रमाचे खरे हिरो आपण आहात. यावेळी नितीन बगाटे म्हणाले, युनिक अकॅडमीशी माझं नातं फार जुनं आहे. मी इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये येण्याच्या पहिले बऱ्याच ठिकाणी शिक्षकाचं काम केलं, त्यापैकी युनिक अकॅडमी एक होती. आणि त्या काळात जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड होता तेव्हा युनिक अकॅडमीचा निश्चितच मला फार मोठा एक आधार मिळाला होता. आज कुठं ना कुठं तेच पांग फेडण्यासाठी मी युनिक अकॅडमीनी मला जेव्हा बोलवलं तेव्हा मला फार आनंद झाला. आणि त्यातल्या त्यात आजचे जे सत्कार मूर्ती आहेत त्यांनी मिळवलेले यश जे आहे ते त्यांच्या नातेवाईकांसाठी, आईवडिलांसाठी खरोखरच खूप मोठा आहे. तो आनंद पाहण्यासाठी मी स्वतःला
इथं येण्यापासून थांबू शकलो नाही. बापू बांगर सरांनी बऱ्याचशा गोष्टी बोलून गेल्या ज्या मी प्रिपेअर करून आलेलो होतो. माझ्याकडे बोलण्यासारखे जास्त काही राहिलं नाही. तरी मी चार शब्द सांगू इच्छितो तुम्हाला की जे यश यशवंतांनी प्राप्त केलेलं आहे ते यश एखाद्या सूर्यासारखे राहू द्या. ते यश प्राप्त झाल्यावर त्याचा प्रकाश दुसऱ्यांपर्यंत जाऊ द्या, जेणेकरून तळागाळातील आपल्या गावातील आपल्या नातेवाईकांमधील बाकी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हो. हे नाही की आज आपल्याला यश मिळालं तर आपण ते यश यशाचा प्याला पिऊन आपण स्वतःच आनंद साजरा करू द्या. तो आनंद द्विगुणित तेव्हाच होईल जेव्हा तो आनंद तुम्ही दुसऱ्यांपर्यंत प्रकाशाच्या रूपाने पोहोचता कराल. युनिकचे प्राध्यापक अमित डहाणे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमास युनिकचे प्राध्यापक देवा जाधवर, प्राध्यापक संदीप हार्डीकर, प्राध्यापक संतोष जाधव, प्राध्यापक परशुराम शिंदे, प्राध्यापक दिगंबर इंगळे, प्राध्यापक बाबूराव पडळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी युनिकद्वारे प्रकाशित पुस्तके 50% सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती.